नमस्कार मी बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत जगभरात गेल्या अलीकडच्या काळात सेमी कंडक्टर चिपची मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे वाहन उद्योग संगणक तसंच स्मार्टफोन उत्पादनावर परिणाम झाला होता आता या संकटावर मात करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्रपणे काम करणार आहेत भारत आणि अमेरिका दोन्ही देश मिळून जगभरात सेमी कंडक्टर पुरवठा करणार आहेत यासाठी भारत आणि अमेरिकेमध्ये सामंजस्य करार झाला असून याबाबत वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जीना रायमोंडो भारत दौऱ्यावर होत्या त्यावेळी भारत आणि अमेरिकेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला सेमीकंडक्टर चिप चीप उत्पादनात तैवान आघाडीवर आहे मात्र जग चीप पुरवठ्यासाठी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे म्हणूनच अमेरिकन कंपन्या भारतीय कंपन्यांसोबत चीप उत्पादनासाठी काम करण्यास इच्छुक आहेत चीप उत्पादनातील जगभरातील देशांचा वाटा कसा आहे आणि भारताची सद्यस्थिती काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तैवान सहासष्ट टक्के दक्षिण कोरिया सतरा टक्के चीन आठ टक्के आणि इतर देश नऊ टक्के एक पॉईंट शहात्तर लाख कोटींची चीप भारतात होते आयात भारत आणि अमेरिकेतील करारानंतर चीनवरील अवलंबित्व कमी होणार अंदाजे एक लाख लोकांना मिळणार नोकऱ्या सेमीकंडक्टर चिप चीप उत्पादनासाठी एक हजार कोटी रुपयांची प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे भारतातच चीप उत्पादन झाल्यामुळे गॅजेट संगणक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं वाहनं या वस्तू स्वस्त होतील अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी